वसंतराव डाई एक शासकीय कला व महाविद्यालय संस्था नागपूर या ठिकाणी डॉक्टर मनोहर कुंभारे यांची नुकतीच संचालकपदी निवड झाली आहे. अतिशय अभिमानाची बाब आहे सर्व कर्मचाऱ्यांकरिता. पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता अनेक कार्यदेखील करणार आहेत. मागील 25 वर्षापासून पाली विभागात कार्यरत तसेच पालीचे विभाग प्रमुख व पालीचे प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला आहे आणि आता डॉक्टर मनोहर कुंभारे संचालक पदाची भूमिका बजावणार आहेत. त्याचप्रमाणे शासनाची या पूर्वसंध्येवर शासनाने मला प्रभारी संचालक म्हणून जी नियुक्ती दिली त्या संदर्भात कार्य करण्यासाठी ही संस्था ऐतिहासिक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस त्याप्रमाणे आमदार खासदार बरेच काही मंत्री त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतीपर्यंत गेलेले विद्वान आंबेडकरी चळवळीतील आणि इतरसुद्धा समाजसेवक लेखक अशा प्रकारे या संस्थेमधनं झालेले आहेत आणि संस्था फार मोठ्या ऐतिहासिक नावारूपाला पोचलेली होती आणि तीच परंपरा पुढेसुद्धा चालू ठेवण्याची आमची प्रयत्न राहील आणि महाराष्ट्रामध्ये तरी या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस ही अतिशय संस्था जी आहे फार मोठी संस्था आहे आणि त्या संदर्भात सुरुवातीला मी 1998 विभाग प्रमुख पाली प्राकृत म्हणून या ठिकाणी जॉईन झालो. त्यानंतर मला पुढे प्रोफेसर म्हणून पदोन्नती मिळाली आणि आता शासनाने मला या ठिकाणी प्रभारी संचालक म्हणून सुद्धा मला या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. तर त्याला मी योग्य न्याय देण्याचा प्रामाणिकपणे कार्य करण्याचा आणि या ठिकाणी मॅडम संस्थेमध्ये जनरली जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल जे असतात खालच्या SC ST OBC म्हणा किंवा MINORITY म्हणा हे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत आणि या संस्थेमध्ये सर्व भाषा 8 भाषा त्यानंतर 8 लिटरेचर आणि सर्वच या ठिकाणी सोशल सायन्सेस या ठिकाणी आहेत. विद्यार्थी फार सोशल असतात या ठिकाणी आणि आमचे प्राध्यापकसुद्धा सर्व क्वालिफाईड आहेत नेटसेट आणि PhD मला वाटते 99% सर्व PhD पण आहेत. त्यामुळे पोटेन्शियल खूप चांगलं आहे. सर्व आमचे प्राध्यापक हे यंगस्टर आहेत आणि त्यामुळे मला ही करण्याची संधी मिळाली आणि ती पुढेसुद्धा शासनाला आम्ही करून दाखवू. एवढे बोलून मी माझं आजचं या ठिकाणचं संपवतो वार्तांकन. धन्यवाद.